श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। गुरुपौर्णिमा विशेष। बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे पारायण किंवा स्वामी सारामृताचे पारायण करण्यास जमत नाही, त्यांनी ह्या सोप्या सेवा कराव्यात। ह्या साध्या आणि सोप्या सेवा करून तुम्ही 100% स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करू शकता। त्यातली पहिली सेवा ही अगदी सोपी आहे आणि फळ देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जेव्हा पूजा करता, स्वामींची आरती करता, त्यानंतर तुम्ही जी उदबत्ती लावता, ती उदबत्ती लावल्यापासून ती उदबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। त्यानंतर दुसरी सेवा, तुम्ही गाईला आणि कुत्र्याला भाकर द्या। ही सेवा करायला अगदी सोपी आहे, पण ह्या सेवेचे पुण्य अनंत जन्म आपल्यासोबत राहते। दानामध्ये सर्वश्रेष्ठ जे दान आहे ते अन्नदान आहे, त्यामुळे गुरुपौर्णिमे दिवशी अन्नदान करायला विसरू नका। गरजू आणि गरीब लोकांमध्ये अन्नदान केल्यानंतर तुम्हाला जे पुण्य मिळतं ते पुण्य तुम्हाला गुरुचरित्राचे 11 पारायण केल्यानंतर मिळतं। म्हणून गुरुचरित्राचे पारायण करायला ज्यांना जमत नाही त्यांनी अन्नदान नक्की करावे। आणि शेवटचा सेवा, स्वामींना ही प्रार्थना म्हणा। स्वामी, तुमच्या नावात खूप शक्ती आहे। माझा सर्व विश्वास मी तुमच्या नामात एकत्र केला आहे। आता सुख आलं तरीही श्री स्वामी समर्थ, दुःख आलं तरीही श्री स्वामी समर्थ, संकट आलं तरीही श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ। हे गुरुराया, बस मला फक्त आता ह्या भावनेवर स्थिर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जेथे स्वामी पाय तेथे न्यूनगाय।